सोलापूर विद्यापीठाचा 14वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते विस्तारित इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. सोलापूर विद्यापीठाचा 14वा वर्धापन दिन बुधवारी महापौर शोभा बनशेट्टी, कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस, कुलसचिव डॉक्टर गणेश मंझा, पी बी पाटील, बी सी शेवाळे, विद्यापीठ सिनेट सदस्य राजाभाऊ सरवदे, जीवनगौरव पुरस्कारार्थी प्राध्यापक पूरणचंद्र पुंजाल आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला. विद्यापीठाच्या प्रस्तावित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन महापौर शोभा बनशेट्टी आणि कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. 13 कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. सोलापूर विद्यापीठाच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त भूमिपूजन आणि वृक्षारोपणानंतर कुलगुरूंच्या हस्ते विद्यापीठ ध्वजाचं आरोहण करण्यात आलं. विद्यापीठाच्या दीक्षांत सभा मंडपामध्ये पुरस्कार वितरण सोहळा साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविकामध्ये कुलसचिव डॉक्टर गणेश मांझा यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. कार्यकाळातील सन्मान्य कुलगुरु, त्यातकालीन कालावधीतले सर्व सन्मान्य अधिकारी या सर्वांच्या सहकार्यामुळे, कष्टामुळे, मार्गदर्शनामुळे आपण या विद्यापीठासाठी प्रगतीचे मौल गाळलेले आहे. त्यासाठी मी त्यांचा सुरुवातीलाच धन्यवाद मानून ऋणसुद्धा व्यक्त करेन. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार ग्रामीण श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार शहर लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर, उत्कृष्ट प्राचार्य ग्रामीण पुरस्कार डॉक्टर कैलास करांडे, उत्कृष्ट प्राचार्य शहर पुरस्कार डॉक्टर महबूब दलाल यांना देण्यात आला, तर जीवनगौरव पुरस्कार प्राध्यापक पूरणचंद्र पुंजाल यांना देण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना प्राध्यापक पूरणचंद्र पुंजाल यांनी विद्यापीठाचं आभार मानलं. त्यांच्या जीवन प्रवासाची माहिती यावेळी दिली. शालेय जीवनापासून ते महाविद्यालय जीवनापर्यंत खेळाचा जो ध्यास मी घेतला होता त्याच हे फळ आहे असं मला काय हरकत नाही. जेव्हा दयानंद कॉलेजमध्ये शिकत असताना शेवटच्या वर्षामध्ये माझी रणजी ट्रॉफीला निवड झाली आणि त्याच्यानंतरच्या प्रयत्नात मला अपयश आल्यानंतर मी ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये लक्ष दिलं. पण त्या जिल्ह्यातल्या लोकांनी इतर जिल्ह्याला त्या ठिकाणी येऊ दिलं नाही, म्हणजे सुरुवातीपासून मला या खेळामध्ये संघर्ष करावा लागलेला आहे. त्यावेळेला सांगलीच्या अमीन सिकंदर आणि आम्ही एमसीएच्या विरोधात चॅरिटी कमिशनमध्ये तक्रार दाखल केलं 35 वर्षापूर्वी. निकाल लागला आमच्या बाजूनं आणि आज त्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक प्रतिनिधी त्या ठिकाणी आहे. महापालिकेच्या वतीनं विद्यापीठात सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. सोलापूरमध्ये तेलुगू कन्नड भाषिकांची संख्याही मोठी आहे, त्यांच्यासाठी काही करता आल्यास सहकार्य करण्यात येईल असं मत महापौर शोभा बनशेट्टी यांनी व्यक्त केलं. विद्यापीठाचं नाव उच्च स्तरावर नेण्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज आहे. यासह विद्यापीठाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी दिली. सगळे जे पुरस्कार प्राप्त करणारे असं व्यक्तिमत्व आहे
या कार्यक्रमासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. गेले काही दिवस राज्यामध्ये आरक्षण आंदोलन चालू आहे, या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचे दौरे रद्द होत आहेत.